सातपुड्याच्या कुशी शहानूर धरण वसलेलं आहे. या धरणाच्या पावसाळ्यात चारही दरवाजे उघडले जातात. धरणाचं मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातं. शहानूर धरणाच्या अवघ्या काही किलोमीटर अंतरावर मुरादेवी वरुड खुर्द गाव आहे. या दोन्ही गावाच्या मधोमध एक छोटासा पूल आहे. पावसाळ्यात शहानूर धरणाच्या मोठ्या प्रमाणात पुलावरून पाणी वाहतं. हा लहानसा पूल पूर्ण शिकस्त होऊन आणि आजूबाजूला पूर्णतः खचलेला आहे. या लहानशा पुलामुळे एका पोलीस शिपायाला पावसाळ्यात पुलावरून जात असताना आपला प्राण गमवावा लागला. वरुड खुर्द गावकऱ्यांना पावसाळ्यात अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. गावकऱ्यांनी या पुलाची तक्रार अनेक वेळा लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनाला दिली आहे, परंतु कोणीही याची दखल घेतली नाही. या पुलाची दुरुस्ती व्हावी यासाठी रिपाई गटाच्या कार्यकर्त्यांनी शहानूर धरण जलसमाधी आंदोलन केलं. याची माहिती चिखलदरा पोलिसांना मिळताच त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शहानूर नदी हे गावाजवळून वाहत असल्यानं या नदीला खूप मोठ्या प्रमाणावर पूर येत असतो. पुराचं पाणी पुलावरून वाहतं, यामुळं वरुड खुर्द, कालवाडा, चिंचोळी, सातेगाव या गावांचा वाहतूक मार्ग बंद होतो. हा पूल उंच व रुंद करून द्यावा यासाठी RPI गवई गटाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष तेजस अभ्यंकर, तालुका सचिव अरविंद तायडे, देवानंद गायगोले, किरण वानखेडे, ओमप्रकाश गीते, श्याम वानखेडे, सचिन तायडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, पंचायत समिती अंजनगाव सुरजी, पोलीस स्टेशन रहिमापूर यांना 10 दिवसात पुलाचं काम सुरू नाही केलं तर धरणात जलसमाधी घेऊ असा अल्टिमेटम दिला होता. परंतु अमरावती जिल्ह्याच्या प्रशासनानं दखल न घेतल्यानं रिपाई कार्यकर्त्यांना रात्रीच्या वेळी धरणावर जाऊन पाण्यात उडी घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चिखलदरा पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांना गुप्त माहितीच्या आधारे धरण परिसरात कडेकोट बंदोबस्त लावल्यामुळं कार्यकर्त्यांना जलसमाधी घेण्यापासून रोखण्यात यश आलं. ही कार्यवाही पथरोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जाधव, बीट जमादार जाबूश्री धाकडे व चिखलदरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे पुढील अनर्थ ठरला. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून 15 दिवसात काम सुरू करण्यात येईल असं लेखी आश्वासन देण्यात आलंय. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे, अमरावती.